करत असतो ते आता आपण पाहूया। दशांश अपूर्णांकाचे उपयोग आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया। उदाहरणार्थ चित्रातील औषधाच्या गोळ्यांच्या पाकिटावरील किंमत 39.90 रुपये इतकी आहे। 39.90 रुपये म्हणजेच 39.90 रुपये होतात। हे कसे होतात ते आता पाहूया। मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की 100 पैसे म्हणजे 1 रुपया। मग 1 पैसा म्हणजे किती रुपये? तर 1 पैसा म्हणजे 1/100 बरोबर 0.001 रुपया। मग 50 पैसे म्हणजे किती? 50 पैसे म्हणजे 50/100 रुपया म्हणजेच 0.50 रुपया। 39.90 रुपये म्हणजेच 39.90 रुपये होतात। 1 रुपया बरोबर 100 पैसे म्हणून 1 पैसा बरोबर 0.001 रुपया। 20 पैसे बरोबर 0.20 रुपया। 45 पैसे बरोबर 0.45 रुपया। .08 रुपया बरोबर 8 पैसे। तसेच 24.75 रुपये बरोबर 24.75 रुपये। 4 रुपये बरोबर 400 पैसे। 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर बरोबर 0.01 मीटर। 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। 30 सेंटीमीटर बरोबर 30/100 बरोबर 0.30 मीटर। 0.60 मीटर बरोबर 60 सेंटीमीटर। 17.5 मीटर बरोबर 17.50 सेंटीमीटर। 7.45 मीटर बरोबर 7.45 मीटर। 1 राशीच्या मोठ्या एककाचे 10 किंवा 100 भाग करून लहान एकके निश्चित केलेली असतात तेव्हा त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीने केले जाते। पुढे दिलेल्या काही सूचनांनुसार विविध उदाहरणांचा सराव करा।